सांगाल की आज काय घटना घडली होती आणि किती आरोपींना तुम्ही अटक केलेली आहे आणि किती मुद्देमाल डिटेक्ट झालेला आहे? रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन तालुका हद्दीतील जामवाडी फाटा येथील पेट्रोल पंपावर 5 आरोपींनी जाऊन तिथं मॅनेजरला हानमार करून एक गल्ल्यातील 32,000 रुपये चोरून नेले अशा प्रकारची तक्रार आली होती। त्यावरून पोलीस स्टेशन तालुका जालना येथे 395 प्रमाणे गुन्हा दाखल होता। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा जालना येथील अधिकारी व कर्मचारी यांची टीम सदर ठिकाणी जाऊन CCTV फुटेजच्या आधारे तिथं चेक केले। त्या अनुषंगाने त्या जे आरोपी होते त्यांना आम्ही जे काही अंमलदार ओळखत असल्याने त्या आरोपी जालना शहरात इथूनच 5 आरोपींना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे विचारपूस करून त्यांनी गुन्हा कबूल केलेला असून गुन्ह्यात गेलेले 22,000 रुपये रोख, त्यांच्याकडे 2 खंजीर आणि 1 इयर पिस्टल आणि 2 मोटरसायकल असा 1,25,000 मुद्देमाल आम्ही जप्त करून या 5 आरोपींना ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। जिल्ह्यात अनेक दिवसापासून अशा वारंवार घटना घडतात, बरोबर म्हणून एक स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने काय कारवाई करणार? नाही, ती वेळोवेळी आम्ही तशी सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत, पण शक्यतो जे आस्थापना असतात ज्या ठिकाणी ह्याचे व्यवहार होतात पैशाचे, त्या ठिकाणी शक्यतो त्यांनी आस्थापना ज्याच्या आहेत त्यांनी ते CCTV फुटेज लावणं, कारण रात्रीचा गुन्हा हा CCTV फुटेज आम्हाला क्लिअर भेटल्यामुळं तात्काळ 4 तासात आम्ही 5 आरोपी अटक केलेले आहेत।